मी माझं गाणं सुरू करायच्या आधी थोडंसं यांच्याविषयी बोलते. माझ्या उजव्या बाजूला जे आत्ता तबला वाजवण्यासाठी बसले ते माझे यजमान तेजेंद्र जोशी. आत्ताच तुम्ही त्यांचं एक नाट्यसंगीत ऐकलं. आपण त्यांना परिचित नाही आहात म्हणून मी थोडीशी जास्त माहिती देते की प्रोफेशनली ते आय टी इंजिनियर आहेत आणि ते गाणं बिलकुल शिकलेले नाही आहेत. फक्त तबला विशारद आहेत पण केवळ आवड म्हणून त्यांनी ती गाण्याची आवड त्यांनी फावल्या वेळेमध्ये डेव्हलप केली आहे आणि असे ते गातात. आणि माझी ओळख म्हणजे मी तन्वी जोशी, मी त्यांची बायको आहे. आज या ठिकाणी एवढे सगळे मराठी लोक बघितल्यावर मला इतका आनंद झालाय. म्हणजे आधी मी एवढे मराठी लोकच खूप वर्षांनी बघते कारण आम्ही अहमदाबादमध्ये राहतो, त्यामुळे एवढे मराठी लोक एवढा इंटरेस्ट घेऊन आबाल वृद्ध तर नाही म्हणता येणार पण आबाल आणि तर लहान मोठे सगळे एकत्र येत आहेत, एवढं एन्जॉय करत आहेत, एवढ्या उत्साहाने कार्यक्रमात भाग घेत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, संपूर्ण मराठी नाही बोलता आलं तरी आपल्या आईबाबांना आईबाबाच म्हणतायत. हे फार कौतुक वाटलं बघून. आणि आठवण आली, मगाशी मंदारनी गाणं म्हटलं, माझी मैना ग मैना तुला कोल्हापूरला फिरवी, सोलापूरला फिरवी, सगळीकडे फिरवी. म्हणजे या लोकांनी इतक्या वर्षानंतर हे मराठी बाणा किती जपून ठेवलाय, कौतुक वाटलं. आणि त्याला एक सजेशनही द्यावं असं वाटलं की बाळा सगळीकडे फिर आणि शेवटी पंढरपूरला जा. पंढरपूरला शेवटी याच्यासाठी जा कारण आता चातुर्मासात आम्ही जेव्हा पंढरपूरला गेलो तेव्हा आम्हाला तिथे खूप आश्चर्याची गोष्ट पाहायला मिळाली. अहो, सगळ्या मंदिरांमध्ये रामाबरोबर सीता, राधेबरोबर कृष्ण आणि लखुमाई. पंढरपूरला तुम्ही गेला असाल तर तुम्ही पहाल, नसाल गेला तर मुद्दाम हे पाहायला जा कारण आपण मराठी आहोत आणि आपल्याला सुदृढ आणि सुकर अशा कुटुंबापेक्षा जिथे भांडण असतं तिथे जास्त मजा वाटते. म्हणून मुद्दाम जा पंढरपूरला, तुम्हाला एक गंमत बघायला मिळेल. विठोबाचं मंदिर पुढे आहे आणि रखुमाईचं मंदिर मागे आहे. रखुमाई विठोबा एकत्र नाही आहेत. रखुमाई विठोबा एकत्र नाही म्हटल्यानंतर आमचा उत्साह आणखीन दांडगा झाला. म्हणजे दर्शन राव त्या बाजूला, आधी घरगुती बांगड सुद्धा काय करणार, प्रोफेशनली वकील आहोत ना. प्रोफेशनली वकील आहोत त्यामुळे जिथे भांडण दिसलं तिथे आमचं डोकं चाललं. म्हणून आम्ही विसुभाऊ बापटांनाही बरोबर घेऊन गेलो. प्राध्यापक विसुभाऊ बापट ज्यांनी कुटुंब लग्न काव्यात लिहिलं त्यांना बरोबर नेलं आणि त्यांनी सहज विठोबाला विचारलं, सावळ्या हरी ऐकू द्या तरी, सावळ्या हरी ऐकू द्या तरी, सावळ्या हरी ऐकू द्या तरी, सावळ्या हरी ऐकू द्या तरी. काय झालं दुसायला, तिला काय झालं दुसायला, रसमयी रसमी बसलत नसमी, बसलाऊ नसायला, रसमयी रसमी बसलत नसमी, बसलाऊ नसायला. केलं असेल
का